नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण पर्यटन म्हणजे काय व पर्यटनाचे प्रकार अभ्यासले. या भागात आपल्याला भारतातील पर्यटन विकासाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. भारतात पर्यटन विकासाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, कारण भारतामध्ये नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक दृष्ट्या विचार केल्यास भारतामध्ये उंच पर्वतीय हिमालय प्रदेश, अद्भुत स्वरूपाची भूदृश्य, रमणीय समुद्र किनारा, नद्या, सरोवरे ही आहेत. तसंच ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या विचार केल्यास भारताला नैसर्गिक समृद्ध असा वारसा लाभलेला, त्यातील काही स्थळे ही पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे अशा ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, वीज, पाणी, संदेश वहन या सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. म्हणजे पर्यटनामुळे पायाभूत सुविधांचा विकास हा होत असतो. या पायाभूत सुविधांमुळे त्या स्थानिक भागातील लोकांना देखील त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे त्या ग्रामीण भागाच्या विकासाला देखील गती प्राप्त होते. तसंच त्या प्रदेशामध्ये असणारे जे काही कलाकार असतील किंवा वेगवेगळ्या कला वस्तू निर्माण करणारे लोक असतील, तर त्यांच्या कला वस्तूंना देखील वाव हा मिळतो आणि त्यांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होते. तसेच हॉटेल व्यावसायिक, निवास व्यवस्था निर्माण करणारे व्यावसायिक यांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी प्राप्त होते. या वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे त्या प्रदेशाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होते. एकंदरीतच त्या प्रदेशाचा विकास झाला म्हणजे देशाच्या विकासाला गती प्राप्त होत असते. अशा ठिकाणी देशातील तसंच विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि त्यामुळे त्या प्रदेशाच्या विकास हा झपाट्याने होत असतो. काही देशांचा पर्यटनाच्या बाबतीत विचार केल्यास त्या देशांमध्ये पर्यटन हा एक महत्त्वाचा प्रमुख व्यवसाय म्हणून बघितला जातो. भारतात देखील अनेक पर्यटन स्थळ असल्या कारणाने भारतातही या व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून बघितलं तर मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक फायदा हा होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर असतात या करांमधून शासनाला देखील उत्पन्न मिळते. परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने देशात अशा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आले तर त्यामुळे परकीय चलन देखील देशाला प्राप्त होते आणि देशाच्या विकासाला खूप मोठी गती ही त्यामुळे मिळते. म्हणून भारतातील पर्यटन व्यवसायाचा विचार केला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे.